नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कांद्याची चटणी. हे तीन कांदे घेतलेले आहेत आपण, कापून घेतलेले आहेत. असे पातळ पातळ स्लाइस करायचे. मी दाखवते कशा करायच्या. तर हा आपण कांदा कापून घेणार आहोत. आता त्याच्यासाठी आपण मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, घरचं लाल तिखट आहे, जिरं मोहरी घेतलेली आहे, शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे आपण जाळून, आणि आपण याचं वाटण करणार आहे. आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलं आहे. आलं, लसूण आणि खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट याचं आपण वाटण करणार आहोत जाळून. हे खोबरं जाळलेलं आहे, आता आपण याचं वाटण करून घेणार आहोत. आपण कांदा कापणार आहोत ना, कांदा कापताना हा भाग आहे ना तो असा पूर्ण काढून घ्यायचा, म्हणजे आपला कांदा पूर्ण असा मोकळा होतो, कापल्यानंतर सुट्टा होतो पूर्ण. आता असा धरायचा आणि पूर्ण तो असा पातळ पातळ कापून घ्यायचा, सब कापून घ्यायचा, जेणेकरून त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात. आणि कांदा खूप पातळही नाही कापायचा, थोडासा जाड कापायचा, जेणेकरून तो परतल्यानंतर जळायला नको. आता आपण असा सगळा कांदा कापून घेऊ. आता आपण तेल टाकलेलं आहे एक पळी, एक पळीला थोडं जास्त टाकले, म्हणजे दोन पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपले जिरं मोहरी टाकणार आहोत आपण. जिरं मोहरी टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला धुतलेला कांदा टाकणार आहोत. त्याच्यात पाणी असल्यामुळं कांदा कांदा चांगला मऊ करून घेणार आहोत आपण. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. आपण केलेले काढलेले मसाले टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहोत. मसाले चांगले परतले की लगेच पाणी टाकणार आहोत आपण याच्यात. आता हे मसाले परतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकणार आहोत. पाणी तुम्हाला किती घट्ट पातळ हवंय त्याप्रमाणे टाकायचंय. आणि आपण याला आता एक उकळी येऊन देणार आहोत. अशा प्रकारे तयार आहे आपला आईच्या पद्धतीने केलेला कांद्याचा पातळ रस्सा.